मला असं वाटतं संजय शिरसाट हे खोटं बोलतात. संजय शिरसाटांचं स्वतःचं ऑफिस जे संभाळणार त्याच्या उद्घाटनाला स्वतः मुख्यमंत्री गेलेले आहेत. नाही त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी नाही, मला वाटतं अनेक आमदार येण्यासाठी इच्छुक आहेत परंतु त्यांना डांबून ठेवलेलं आहे. मी काही ज्या माझ्या संबंधित आमदार आहेत त्यांच्या संपर्कात मी आहे. बळजबरी सुटका करायची असते तर आम्ही एकाला जाऊ दिलं नसतं, ती थांबवण्याची शक्ती शिवसेनेत होती, परंतु बळजबरी कोणालाही करायची नाही अशा पद्धतीचे आम्हाला स्पष्टपणे सूचना. अंबादास दानवे आपल्या बरोबर आहेत. अंबादासजी, आजच्या बैठकीमध्ये काय झालं, काय आदेश दिला शिवसेना प्रमुखांनी? शिवसेना प्रमुख पक्षप्रमुख यांनी आज बैठक घेतली सगळ्या जिल्हाप्रमुखांची आणि येणाऱ्या काळात लढण्यासाठी संघर्षासाठी सिद्ध होण्याचं आवाहन केलं आणि या आव्हानाला सगळ्या जिल्हाप्रमुखांनी सगळ्या संघटनेनं प्रतिसाद दिला आहे. आम्ही सगळे ऑफलाईन होतो, ऑनलाईन सगळे महाराष्ट्रातले तालुका प्रमुख याच्यात सहभागी झाले होते आणि या सगळ्यांनी येणाऱ्या काळात पुन्हा एकदा शिवसेना ताकदीनं उभा करण्यासाठी काम करण्यासाठी जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी सिद्ध करण्याचा आम्ही आज संकल्प केलेला आहे. आज किती जिल्हा प्रमुख इकडे होते, हजर होते, तसंच ऑनलाईन पद्धतीने किती जण सहभागी झाले होते? ऑनलाईन तालुका प्रमुख होते, जिल्हा प्रमुख इथं ऑफलाईन होते. दोन तीन लोक ट्रॅफिकमुळे किंवा पावसामुळे येऊ पोहोचू शकले नाही, परंतु बाकी सगळे जिल्हा प्रमुख इथं आलेले होते. संजय शिरसाटांनी जो आरोप केलेला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर की ते भेटत नाहीत म्हणून, त्याचबरोबर अनेकांना शिवसैनिकांना कार्यकर्त्यांना नेत्यांना सुद्धा वर्षा मातोश्रीच्या बाहेर तात्काळ राहावं लागतं, परवानगी घ्यावी लागते, यावर काय सांगा? मला असं वाटतं संजय शिरसाट हे खोटं बोलतात. संजय शिरसाटांचं स्वतःचं ऑफिस जे संभाळणार त्याच्या उद्घाटनाला स्वतः मुख्यमंत्री गेलेले आहेत. मागच्या काळात ज्या बैठका झाल्या या सगळ्या बैठकांना संजय शिरसाटांना बोलवलं आहे, ते सहभागीसुद्धा झालेले आहेत आणि म्हणून मुख्यमंत्री भेटत नाही आमदारांना हे चुकीचं खोटं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. ज्या ज्या वेळेस आवश्यकता असेल त्या त्या प्रमाणात मुख्यमंत्री सगळ्यांना भेटतात, आम्हालाही भेटतात, शिवसैनिकांना भेटतात आणि जनतेला भेटतात. औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर आमदार गेलेले आहेत, औरंगाबादमध्ये नाराजी आहे, कशा पद्धतीनं याच्याकडे बघताय आणि खरंच एवढी मोठी नाराजी होती का एवढे सगळे आमदार तिथे जाण्याचं कारण? नाही, आता नाराजी असायचं काही कारण नाही, कारण दोन मंत्री आहेत, मंत्र्यांना काय कमी असेल, मोठं मोठं खातं, कोणाला कॅबिनेट मंत्री, कोणाला राज्यमंत्री, बाकीच्या उरलेल्या आमदारांच्या मतदारसंघात हजारो कोटी रुपयाचा निधी सिंचनासाठी, नगरविकासासाठी, अन्य सगळ्या कामासाठी, असं असताना नाराजीचं कारण काय असावं हेच कळत नाही. परंतु मला असं वाटतं काही स्वार्थापोटी निश्चित हे लोक आमिषापोटी किंवा स्वार्थापोटी गेले असावे असं वाटतं. जे तिकडे आमदार आहेत त्यांची सुटका करायचं असं एक वक्तव्य झालेलं आहे, त्या सुटकेसाठीची आज स्ट्रॅटेजी काही ठरली का आणि शिवसैनिक म्हणून काही निर्णय घेण्यात आले आहेत? नाही, त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी नाही, मला वाटतं अनेक आमदार येण्यासाठी इच्छुक आहेत परंतु त्यांना डांबून ठेवलेलं आहेत. निश्चित ज्यावेळेस त्यांना मोकळं सोडलं जाईल त्यातले अनेक आमदार पुन्हा एकदा शिवसेनेच्या कोट्यात येतील. तुमच्याकडे तुमच्या संपर्कात असे काही आमदार आहेत का किंवा तुम्हाला असं सांगितलेलं आहे का अशा आमदारांशी संपर्क करा? मी काही ज्या माझ्या संबंधित आमदार आहेत त्यांच्या संपर्कात मी आहे. किती असे आमदार आहेत? तो किती की आमच्या जिल्ह्यात. अच्छा, तुम्ही त्यांच्या सुटकेसाठी विशेष हालचाली करणार का? याच्यात सुटका बळजबरी करण्यात काय अर्थ नाही, मनाने आले पाहिजे. बळजबरी सुटका करायची असते तर आम्ही एकाला जाऊ दिलं नसतं, ती थांबवण्याची शक्ती शिवसेनेत होती, परंतु बळजबरी कोणालाही करायची नाही अशा पद्धतीचे आम्हाला स्पष्टपणे सूचना. तुम्हाला माहिती होतं का अशा पद्धतीने हे आमदार जाणार? आम्हाला माहिती असते तर आम्ही जाऊच दिले नसते. एक आणखीन प्रश्न, एकनाथ शिंदे मुंबईमध्ये यायला निघाले आहेत असं म्हणतायत, एकनाथ शिंदेचा स्वीकार तुम्ही कसा करणार जर ते उद्या म्हणाले मी पक्षप्रमुख होणार किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं असं म्हणणं की त्यांना पक्षप्रमुख पद देणार, तर ते तुम्हाला मान्य असेल? पक्षप्रमुख मान्य शिवसेना प्रमुखांनी त्याच वेळेस सांगितलं आहे मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांना आणि आदित्य साहेबांना जबाबदारी दिलेली, त्यामुळे पक्षाची जबाबदारी 100% मान्य उद्धवजी ठाकरे साहेब आदित्य साहेब यांच्याकडेच असती आणि त्यांच्याकडेच असली असणार आहे ती. त्याच्याविषयी कोणत्याही शिवसैनिकाच्या किंवा कोणाच्याच मनात शंका असायचं कारण नाही. हे काही तुम्ही सांगता तसं काही होणंही शक्य नाही. ज्या पद्धतीनं अंबादास दानवे सांगतायत ते सुद्धा काही आमदारांच्या संपर्क आहेत, सुटकेबद्दल मात्र त्यांनी गुपित राखलेलं आहे कशा पद्धतीनं आणि काय स्ट्रॅटेजी आहे याबद्दल. मुंबई त्यासाठी मी हर्षदा परब, कॅमेरामन नितीन सहा.